नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सचिन मेंढे आपल्या सर्वांच्या आवडत्या कृषी वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. शेतकरी बंधूंनो, आपल्या सर्वांच्या मागणीनुसार आम्ही आमच्या टीमने सचिन मेंढे कृषी वार्ता हा हिंदी यूट्यूब चॅनलसुद्धा सुरू केलेला आहे. मित्रांनो, त्या चॅनलवरती सुद्धा वेगवेगळ्या पिकांची माहिती सांगितलेली आहे. तर मित्रांनो, आत्ताचा जर हंगाम बघितला तर रब्बी हंगाम सुरू झालेला आहे, म्हणजे लेट रब्बी. आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून कांदा पिकाचे वेगवेगळे व्हिडिओ बघितलेत. आज आपण बघणार आहे रब्बी हंगामातील किंवा उन्हाळी जो कांदा लागवड आहे, ज्याला आपल्याकडे गावरान कांदा बनलं जातं, गावठी कांदा म्हणलं जातं, या कांद्याचा साठी लागणारी जमीन असेल, त्याचबरोबर जमिनीची पूर्व मशागत असेल, त्याचबरोबर या कांद्याचं खत व्यवस्थापन असेल, मी कुठले खत वापरतो, कुठला डोस दिला पाहिजे, बेसल डोस असेल किंवा खुरपणीनंतर कुठला डोस दिला जातो, त्याचबरोबर या कांद्यासाठी पाणी व्यवस्थापन असेल, त्याचबरोबर बुरशीजन्य रोगांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होतो, त्यांचं व्यवस्थापन कसं करायचं, याविषयी आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहे. त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघत राहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तर सुरुवातीच्या याच्यामध्ये आपण बघूया मित्रांनो, ही जे रब्बी हंगामातील किंवा जो उन्हाळी हंगाम आहे, या उन्हाळी हंगामातील पिकासाठी लागणारं जे हवामान आहे, ते हवामान कशा पद्धतीचं पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, हवामानाचा जर विचार केला तर कांदा हे विशेष करून म्हणजे थंड हवामानातील पिक हे आपल्याला सर्वांनाच माहिती आहे. परंतु आपल्या महाराष्ट्रातील सौम्य हवामानामुळे काय होते की हे जे पीक आहे, कांदा पीक 2-3 हंगामामध्ये घेतलं जातं. आणि कांदा पीक रब्बी हंगामातील कांदा लागवड झाल्यानंतर जे पहिले 1-2 महिने पुनर्लागवड झाल्यानंतर पहिले जे 1-2 महिने असतात त्या हवामानामध्ये त्या वातावरणामध्ये थंड हवामान आणि कांदा पोसायला जेव्हा सुरुवात होते त्यावेळी झालेली तापमानामध्ये थोडीशी वाढ असेल किंवा टेम्परेचर थोडंसं वाढलं तर हे जे वातावरण आहे, हे वातावरण कांदा पिकाला पोषक असतं. म्हणून आपण बघतो की उन्हाळी हंगामातील किंवा रब्बी हंगामातील कांदा पिकाचं जे उत्पादन आहे, त्या उत्पादनामध्ये वाढ होत असते. तर मित्रांनो, त्याच्यानंतरचा मुद्दा येतो, हे झालं हवामान. त्याच्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो जमीन निवड. तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीन निवडत असताना कांदा पिकासाठी सर्व प्रकारच्या जमिनी चालतात. परंतु त्याच्यामध्ये कांदा पिकाची लागवड करत असताना त्या जमिनीचा पाण्याचा निचरा चांगली होणारी जमीन असावी, त्याचबरोबर 6-7 सामू असलेला जमीनसुद्धा कांदा पिकासाठी चालत असती. तर ही जी जमीन आहे, पाण्याचा निचरा होणारी जमीन, चांगली ऑर्गॅनिक मॅटर असणारी, म्हणजे त्याच्यामध्ये जी सेंद्रिय द्रव्य आहे ते सेंद्रिय द्रव्य असणारी जमीन आपण कांदा पिकासाठी निवडली पाहिजे. आता जमीन निवडीनंतर पुढचा मुद्दा येतो जमिनीची पूर्व मशागत. आता जमिनीची पूर्व मशागत करताना शेतकरी बंधूंना आपल्याला माहितच आहे की जमीन कांदा लागवड करण्यासाठी जर जमीन आपल्याला तयार करायची असेल तर जमीन भुसभुशीत असणं गरजेचं आहे, कारण कांदा हा जमिनीमध्ये पोसत असतो. म्हणून सुरुवातीला पहिलं अगोदरचं पीक काढल्यानंतर कांदा लागवडीच्या ज्या शेतामध्ये लागवड करायची त्या कांदा लागवड शेताची काय केली गेली पाहिजे, आपण 1-2 खोल नांगरट केले गेले पाहिजे, जेणेकरून खालची माती वरती जमीन थोडीशी तापू द्यावी. त्याच्यानंतर त्याला फळी देऊन सपाट करावी. सपाट केल्यानंतर बरेच शेतकरी बांधव रोटा मारतात. रोटा मारल्यामुळे जमीन काय होते, ढेकळं फुटून मऊ होते. मऊ झाल्यामुळे कांदा लागवड करणं सुद्धा सोपं जातं. आता ते झाल्यानंतर काय केलं गेलं पाहिजे, एका हेक्टरमध्ये जवळपास 40-50 जे शेणखत आहे, जर सेंद्रिय द्रव्य आपण टाकणार असं, सेंद्रिय खतं जर टाकणार असं, तर त्याच्यामध्ये मी आपल्याला शेणखत किंवा कोंबड खत टाकू शकतो. तर शेणखत, चांगलं कुजलेलं शेणखत वापरावं. त्याच्यामध्ये 40-50 ज्या बैलगाड्या, त्या बैलगाड्याबरोबर आपण चांगलं कुजलेलं शेणखत वापरलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर जमिनीला पाळी दिली गेली पाहिजे, जेणेकरून ते जे शेणखत आहे ते शेणखत काय होईल, त्या जमिनीमध्ये मिक्स होईल. तर अशा पद्धतीनं पूर्व मशागत करून कांद्याचं जे रान आहे ते रान तयार केलं गेलं पाहिजे. आता त्याच्यानंतर पुढचा जो मुद्दा येतो तो कशा पद्धतीने लागवड केली पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो, लागवड करताना वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. म्हणजे मी आपल्याला बरेच लागवडीचे वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहे, परंतु कांदा लागवड करताना सरीवरंबा ही एक पद्धत वापरली जाते. त्याच्यानंतर सपाट वाफ्यामध्ये वाफा पाडून लांब पद्धतीचा पाटाने पाणी देण्याची, ती एका पद्धतीमध्ये कांदा लावला जातो. आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं येतं बेड पाडून, म्हणजे जे गादी वाफा आहे त्या गादी वाफ्यामध्ये आपण बघू शकता की या ठिकाणी गादी वाफा पद्धतीने सुद्धा लागवड केली जाते. त्याच्यानंतर काही शेतकरी बांधव कांदा राळणी करतात, पेरणी करतात, हे तंत्र वापरलं जातं. परंतु मी आपल्याला रिकमेंड करेल की समजा उन्हाळ्यामध्ये जो अवकाळी पाऊस पडतो, त्या अवकाळी पाऊस पडत असताना कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं किंवा पाणी साचून राहतं जमिनीमध्ये, आणि ते साचून राहिल्यामुळे काय होतं की कांदा पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होतं. तर ते नुकसान होऊ नये म्हणून सरीवरंबा पद्धतीने ठिबकवरती बेड पद्धतीनं लावलं तरी चालतो. किंवा ज्या शेतकरी बांधवांना पाण्याची मुबलकता आहे, अशा शेतकरी बांधवांनी जर त्यांना ठिबक करायचं नसेल तर सपाट वाफ्यामध्ये सुद्धा आपण लागवड करू शकता. 10x10 सेंटीमीटर किंवा 10x15 सेंटीमीटरवरती लागवड करू शकता. आता याच्यासाठी
जे लागणारे जे वाहन आहे ते वाहन कुठले असावे किंवा वाहन निवड करताना कुठले वाहन निवडले पाहिजे. तर शेतकरी बंधूंनो मी आपल्या सुरुवातीला सांगेल की जे वाहन आहे वाहन निवडताना बीमा किरण असेल त्याच्यानंतर N-NIFAT-241 असेल यासारखे सुद्धा कृषी विद्यापीठ असतील किंवा बाकीचे सहकार गव्हर्नमेंटच्या संस्था असतील यांनी रिकमेंड केलेले वाहनसुद्धा वापरले गेले पाहिजे. काही प्रायव्हेट कंपन्या त्यांचेसुद्धा वाहन वापरले गेले पाहिजे. तत्पूर्वी मी काय करतो की माझ्या शेतामध्ये या रब्बी हंगामामध्ये कांद्याचं बी तयार करतो आणि घरगुती पद्धतीनं चांगल्या क्वालिटीचे जे डोंगळे आहेत ते डोंगळा कांदा आहे तो मी लावत असतो आणि त्याला आलेले डोंगळे त्याच्यातून बी तयार करून मी काय करतो खात्रीचं आणि घरी बनवलेलं बियाणं वापरत असतो जेणेकरून मला त्या जे प्रॉडक्शन आहे त्या प्रॉडक्शनमध्ये चांगल्या पद्धतीची क्वालिटी मिळत असते. तर अशा पद्धतीनं आपणही पंचगंगासारखे सुद्धा वाहन वापरू शकता प्रायव्हेट कंपन्यांचे. परंतु बऱ्याच वेळा काय होत असतं की ज्या बाजारामध्ये वेगवेगळी वाहनं वापरतात वरून चित्र चांगले दिले असतात त्याच्यामुळे फसवणूक होण्याचीसुद्धा शक्यता असते. तर अशी फसवणूक टाळण्यासाठी आपण घरगुती किंवा विश्वासू पद्धतीने आपण जर बियाणं घेतलं तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. मित्रांनो नंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो कांदा पिकासाठी टाकलेले बेसल डोस कुठला पाहिजे. तर मी रब्बी हंगामातील बेसल डोस आपल्याला कांदा लागवडीनंतर किंवा कांदा लागवड झाल्यानंतर काही शेतकरी बांधव पहिली खुरपणी करून किंवा तणनाशकाचं व्यवस्थापन करून पहिला डोस टाकतात. तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने 10-26-26 हे मी एक एकरासाठी सांगतोय 10-26-26 दोन बॅग त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे NPK असतं 10-26-26 हा घटक NPK असतं. त्याच्यानंतर दुसरं येतं त्याच्यामध्ये बेनसल्फ हे अतिशय महत्त्वाचा घटक आहे. सल्फर हा 10 किलो एका एकरासाठी पाहिजे त्याच्यामुळं कांद्यामध्ये जे तिखटपणा आहे तो तिखटपणा येण्यास मदत होते आणि साठवणुकीमध्ये कांदा टिकतो. तर 10 किलो बेनसल्फ त्याच्यानंतर 5 किलो मायक्रोन्युट्रियंट जे सूक्ष्म अन्नद्रव्य असतात त्यांचंसुद्धा कमतरता या 5 किलो मायक्रोन्युट्रियंट आहे ते मायक्रो सूक्ष्म अन्नद्रव्य म्हणतो आपण त्याला ते सुद्धा याच्यामध्ये मिक्स केले गेले पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये मी वापरतो ते मायक्रोराइझा व्हॅम बकेट जैविको मायक्रोराइझा व्हॅम बकेट माझ्याकडे याचे प्रॉडक्ट आहे. हे जैविको मायक्रोराइझा व्हॅम बकेट आहे हे अतिशय सुंदर असं बायो फर्टिलायझर आहे. याच्यामुळे काय होतं की आपण हा जो बेसल डोस घेतलेला आहे हा बेसल डोस अपटेक करण्यासाठी कांदा पीक काय करतं अपटेक करण्यासाठी मदत होत असते. त्याचबरोबर याच्यामुळं जे कांद्याची जी पांढरी मुळे आहेत ही पांढरी मुळं सुद्धा वाढली जातात. आपण बघू शकता की कांद्याची जी पांढरी मुळे आहेत ती पांढरे मुळं वाढण्यास मदत होते आणि जेवढे पांढरे मुळे जास्त असतील तेवढं जमिनीतून अन्नद्रव्य ते अन्नद्रव्य जास्तीत जास्त प्रमाणामध्ये अपटेक केलं जाईल आणि अशा पद्धतीनं याच्यामुळे जे पीक आहे ते पीक काय करतं सशक्त राहण्यास मदत होत असते. तर अशा पद्धतीनं 1-4 किलो जे आपण मी वरती बेसल डोस सांगितलेला आहे हा बेसल डोस काय करू शकता आपण याच्यामध्ये वापरू शकता. हे जे जैविको व्हॅम फर्टिलायझर आहे SKR ग्रुप नागपूरची कंपनीच आहे. मला हे ऑनलाईन प्रॉडक्ट भेटले आपल्यालाही मिळण्यासाठी मी याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये टाकलेली आपण तिथून हे प्रॉडक्ट खरेदी करू शकता. अतिशय सुंदर असं हे प्रॉडक्ट मी माझ्या कांदा पिकावरती किंवा वेगवेगळ्या पिकांवरती याचा वापर करत असतो. जे बेसल डोस आहे किंवा आपण टोमॅटोला किंवा बटाट्याला माती लावतो त्याच्या बेसल डोसमध्ये वापरलं तरी अतिशय उत्तम याचे रिझल्ट आहे. मुळ्यांचा फुटवण्यासाठी याचा वापर केला जातो. तर शेतकरी बंधूंनो नंतरचा महत्त्वाचा मुद्दा येतो तो कांदा पिकावरती येणारे रोग आणि किडींचं व्यवस्थापन कसं केलं गेलं पाहिजे किंवा एकात्मिक पद्धतीनं रोग आणि किडींचं व्यवस्थापन कसं करायचं. कांदा पिकावर येणारे हे जे बुरशीजन्य रोग या बुरशीजन्य रोग असतील किंवा काही किडी असतील यांचं व्यवस्थापन करणं फार गरजेचं असतं. त्यासाठी मित्रांनो कांदा पीक घेत असताना जमिनीची फेरपालट करणं हा महत्त्वाचा मुद्दा येतो. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो कांद्यामध्ये जे पिवळे चिकट सापळे ते पिवळे चिकट सापळे आपण लावले पाहिजे जेणेकरून काही ज्या किडी आहेत त्या किडींच्या मादी त्याकडे आकर्षित होतात आणि कीड नियंत्रण सुद्धा महत्त्वाचं ठरतं. त्याच्यानंतर मी माझ्या शेतामध्ये जे प्रॉडक्ट वापरतो ते प्रॉडक्ट हे की हे ॲस्ट्रोकिल नावाचं प्रॉडक्ट आहे. याच्यामध्ये दोन फॉर्ममध्ये येतं हे लिक्विड फॉर्ममध्ये आणि हे पावडर फॉर्ममध्ये. तर हे जे लिक्विड फॉर्ममध्ये जे प्रॉडक्ट आहे हे प्रॉडक्ट काय करायचं की आपल्याला याच्यामध्ये 5 ज्या जीवाणू आहे त्या जीवाणूंचं कॉम्बिनेशन आहे. 5 जे जैविक घटक आहे या जैविक घटक आहे याच्यामध्ये असणारे ज्या मित्रबुरशी त्या मित्रबुरशी काय करतात की ज्या जमिनीतून येणाऱ्या हानिकारक बुरशी त्या बुरशींवरती आपली उपजीविका करत असतो. हे मी माझ्या कांद्यामध्ये वापरत असतो किंवा कांदा पिकावरती किंवा वेगवेगळ्या पिकावरती वापरत असतो. तर SKR ग्रुपचे नागपूरची कंपनी त्यांचं ॲस्ट्रोकिल नावाचं प्रॉडक्ट हे प्रॉडक्टमुळे काय होतं की ज्या जमिनीच्या वरच्या थरामध्ये आढळणाऱ्या ज्या आळी असतात त्यांचे कोश असतात किंवा ह्या पिकांचे खोड काढून कुरतडून टाकत असतात कटवाम म्हणतात आपण त्याला तर त्याच्या नियंत्रणासाठी सुद्धा हे ॲस्ट्रोकिल काम करतं. त्याच्यानंतर याच्यातील जे कांदा पिकावर येणाऱ्या ज्या फुलकिडी आहे म्हणजे जे थ्रिप्स म्हणतो ते थ्रिप्ससुद्धा आपण काय करू शकतो याच्यामुळं जे कंट्रोल करू शकतो. आता याचा जो वापर आहे तो वापर कसा पद्धतीने करायचा आहे तर हे काय करायचं हे 1 लिटरचं प्रॉडक्ट आहे. हे 1 लिटरचं प्रॉडक्ट काय करायचं गुळाच्या पाण्यामध्ये रात्रभर 1 किलो गुळाच्या पाण्यामध्ये भिजू घालायचं 200 लिटर पाणी वापरू शकता 1 लिटरला आणि किंवा ताकामध्ये 1 लिटर ताकामध्ये
मध्ये हे सोडायचे रात्रभर भिजू घालायचे, नंतर 200 लिटर पाण्यामध्ये आपण ते टाकून काय करायचं ड्रेंचिंग करायची. हे जे प्रॉडक्ट लिक्विड फॉर्म मध्ये, ह्या लिक्विड फॉर्म प्रॉडक्टचे ड्रेंचिंग केल्यानंतर आपल्याला 10 ते 15 किंवा 15 ते 20 दिवसानंतर काय करायची याची स्प्रेंग करायची. 8 ते 10 ml प्रति लिटर पाणी या प्रमाणामध्ये घेऊन आपण काय करू शकता, याचं जे फवारणी आहे ती फवारणी सुद्धा घेऊ शकता. असं ड्रेंचिंग आणि फवारणीमध्ये सुद्धा या प्रॉडक्टचा वापर करू शकता. त्याच्यानंतर याचं जे पावडर फॉर्म आहे, आता या पावडर फॉर्म मध्ये सुद्धा प्रॉडक्ट आपण व्हिडिओ मध्ये सुद्धा बघू शकता की हे काय करायचं, आपल्याला ड्रेस्टिंग करायचं. हे जे पावडर स्वरूपातील ऍस्ट्रो केले जमिनीत वापरल्यामुळे जमिनीतून पिकावर येणारे ज्या बुरशीत त्या बुरशींचा नायनाट करण्यास मदत होते, म्हणजे त्या बुरशींवरती हे उपजीविका करतं. त्याच्यामुळे जमिनीचं जो आरोग्य आहे ते आरोग्य सुधारतं. त्याचबरोबर मित्रांनो, कांदा पिकावर येणार ज्या फुलकिडी, त्या फुलकिडी गाभ्यामध्ये राहत असते, तर त्याच्यामुळे सुद्धा काय होतं की जे थ्रिप्स आहे त्या थ्रिप्स ऍस्ट्रोकिल टाकल्यामुळं ऍस्ट्रोकिल आणि नीम ऑइल अशा पद्धतीनं सुद्धा आपण त्याचं कंट्रोल करू शकतो. म्हणजे लिक्विड ऍस्ट्रोकिल आणि नीम ऑइल हे एकत्र फवारायचं, फक्त याच्यामध्ये कुठलाही केमिकल मिक्स करून फवारणी करायची नाही, अशा पद्धतीचं हे चांगलं आहे. आता याच्यामुळे काय होतं की जे रब्बी आणि उन्हाळी हंगाम आहे याच्यामध्ये येणारे जे ह्या ज्या मित्र बुरशी, याच्यामुळे काय होतं की प्रॉडक्टचा वापर केला, ह्या प्रॉडक्टचा वापर केला तर साठवणुकीमध्ये कांदा जास्त दिवस टिकतो. त्याचबरोबर कांद्याची जी काजळी, कांद्यावर येणारी काजळी साठवणुकीमध्ये ती येत नाही. त्याचबरोबर ऍस्ट्रोकिल हे जे प्रॉडक्ट या वापर केल्यामुळे काय होतं की जे सर्वोच्च पिकामध्ये आपण याचा वापर करू शकतो, म्हणजे कांदाच नाही तर बटाटा किंवा बाकीचे कलिंग टरबूज किंवा बाकीचे भाजीपाला पिके याच्यावरती सुद्धा वापर करू शकतो. बुरशीजन्य रोगांचा वापर हे थांबवण्यासाठी याचा वापर केला जातो. हे प्रॉडक्ट मिळवण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची नोंद दिलेली, त्या लिंक दिलेली, त्या लिंकवरती जाऊन आपण हे प्रॉडक्ट खरेदी करू शकतो. मित्रांनो, हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघितला याबद्दल आपले खूप धन्यवाद. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, व्हिडिओ इतर शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा. काही शंका असतील तर त्या शंका सुद्धा आपण कमेंट करू शकता. मित्रांनो, आपला हिंदी सुद्धा सचिन मेंढे कृषी वार्ता हिंदी चॅनल आहे, त्या चॅनलवरती जाऊन सुद्धा आपण तो चॅनल सबस्क्राईब करून घंटी जरूर दाबा. मित्रांनो, चला आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो, इथेच आपली रजा घेतो. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.